तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। सिनेट निवडणुकीत ठाकरे गट युवा सेनेचा डंका, मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचे वर्चस्व, युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या, चिपळूणमध्ये ठाकरे गट युवा सेनेकडून जल्लोष। खेडभूमी अभिलेखच्या 2 अधिकाऱ्यांवर कारवाई, जमीन मोजणी प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रत्नागिरीत उमेदचे कंत्राटी कर्मचारी एकवटले, मागण्या मान्य न झाल्याने अधिकाऱ्यांना निवेदन देत कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन सुरू। आणि रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन, हुनरवेली गावाजवळील जंगलात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेने पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय। या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने विजय मिळवलाय। आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेने 10 च्या 10 जागा जिंकून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडवलाय। या विजयानंतर चिपळूणमध्ये युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी जल्लोष केलाय। शहरातील चिंचनाक्यात युवा सैनिकांनी फटाके वाजवून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जयघोष केलाय। यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी, युवा सेना तालुका प्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, बाबू शिंदे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम सर्व सिनेट मेंबरचं अभिनंदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सर्व उमेदवारांनी आदित्य साहेबांच्या, वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रयत्न केले आणि मला वाटतं 10 च्या 10 सीट या उभाड्याच्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या निवडून आल्या। भाजप आणि युतीन इतके घाबरले होते की 4 वेळा निवडणूक त्यांनी सरकारच्या मार्फत कॅन्सल केल्या। शेवटी कोर्टाने चिपळूणचे मेहता म्हणून कोणते वकील होते ते मेहता वकील तिकीट जिंकले आणि 10 च्या 10 सीट निवडून आल्या। पुढे सगळीकडे हीच परिस्थिती होणार आहे, त्यांना माहिती होतं भाजपला की आपण हरणार आहोत, म्हणून हे सगळं ताकदीच्या जीवावर ते कॅन्सल करायचा प्रयत्न केला। पण तो नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की 10 च्या 10 सीट निवडून आणून त्यांची काय वाईट अवस्था केली भाजपची आणि युतीची हे लोकांना कळले। प्रथमतः निवडून आलेल्या सर्व सिनेट मेंबरचं आम्ही अभिनंदन करतो आणि ही हे सिनेटचं इलेक्शन होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा आत्ताचं जे म्हणजे महायुतीचं सरकार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। परंतु चिपळूणचे आपले वकील आहेत त्यांचा सिद्धार्थ मेहता यांनी हे इलेक्शनला लागणं का गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासन चुकीच्या पद्धतीने इलेक्शन हे पुढे ढकलत आहे आणि याच्यामुळे संपूर्ण मुंबई विद्यापीठाचं काय नुकसान होत आहे ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी संबंधित कोर्टाला दिली आणि कोर्टाने महाराष्ट्र शासनाला खडे बोल सुनावून इलेक्शन तातडीने घ्या, रविवारी जे इलेक्शन व्हायला पाहिजे अशी स्पष्ट ताकीद दिली। हे इलेक्शन झालं आणि ह्या इलेक्शनमध्ये आम्हा सर्व शिवसैनिकांना अपेक्षित असणार निकाल 10 च्या 10 सीट ह्या सिनेटच्या निवडून आल्या। मागे सुद्धा म्हणजे मागे 5 वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं त्यावेळेला 10 च्या 10 सीट निवडून आले असे आणि आणि आजही 10 च्या 10 सीट निवडून आलेले आहे। ही एक छोटीशी धाकी आहे, काशी मसुरा आधी बाकी आहे। याच्याप्रमाणे
हा एक छोटासा तरी विजय असला तरी ही मोठ्या विजयाची छोटी नांदी आहे आणि येणाऱ्या सगळ्या इलेक्शन मध्ये आपली महाविकास आघाडी किंवा असं सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्मान्य आदित्य ठाकरे, सन्मान्य वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा नक्की फडकेल असा विश्वास आहे आणि हे आजच्या सिनेटच्या निवडणुकीवरून आम्हाला सगळ्यांना दिसून आले. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि मी येणाऱ्या सर्व जे सिनेट मेंबर आहे आणि ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्यांचे शिवसेना चिपळूण शहर आणि शिवसेना चिपळूण तालुक्याच्या वतीने आणि युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय छान मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा छळ त्यांना यश आलेलं आहे आणि मी त्या सर्व युवा सैनिकांचं मतदारांचं सिनेट मेंबरचं आणि शिवसेनेच्या शिवसेनेला मतदान होऊन निवडून येणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. गेली 2 वर्ष मुंबई विद्यापीठाची निवडणूक रिक्त होती किंवा ती भाजप सरकार घेत नव्हतं, परंतु कोर्टाच्या धमक्याने परवा जी सिनेटची निवडणूक झाली त्यामध्ये आजच आपण पाहिलं असाल की मोठ्या प्रमाणात 10 च्या 10 सदस्य आमचे विजय झालेले आहेत. यामध्ये खऱ्या अर्थाने सन्मान्य आदित्य साहेबांचं नेतृत्व आणि वरुणजी सरदेसाई यांची राजकीय व्यूहरचना ही आज भाजपला देखील कळाली नाही. सन्मान्य उद्धवजी साहेबांवर बोलणारी भाजप आज त्यांच्या वाघाच्या बटाट्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातला तडीपार करण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळं ही तर झाकी आहे, जसे आमचे मोदीसाहेब बोलले ही झाकी आहे, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% आम्हाला खात्री आहे सन्मान्य आदित्य साहेब असतील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्रातला भाजप तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की भाजपचं नीच राजकारण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. कारण की महाराष्ट्र आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असं घाणेरडं राजकारण, नीच राजकारण महाराष्ट्रातली जनता कधी खपवून घेणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खेड तालुक्यातील धामणदेवी येथील एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी न करताच त्याला खोटा नकाशा देऊन त्याच्याकडून 70,000 रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय खेडचे उप अधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे तसेच छाननी लिपिक मंदार भाटकर यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात खेड तालुक्यातील धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र देवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांनी जागेच्या मोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर जागेमध्ये झाडे खूप आहेत, मोजणी होणार नाही, तुम्ही पैसे द्या, मी मोजणी करून देतो असे सांगून देवेकर यांच्याकडून 70,000 रुपये घेतलेत. त्यानंतर त्यांना मोजणी न करताच पूर्णपणे चुकीचा नकाशा देऊन त्यांची फसवणूक केली आहे. या संदर्भात पांडुरंग पेवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 26 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय खेड येथील तत्कालीन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निकाळजे तसेच मंदार भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येतं. अभियानाच्या माध्यमातून तब्बल 3,000 अधिकारी कर्मचारी मागील 10 वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने काम करत आहेत. संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 वर्षांपासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागण्या करण्यात येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र तब्बल 2.5 महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिलाय. त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देखील देण्यात आली आहेत. आज उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेमार्फत आज आम्ही 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी आज इथे सर्वजण उपस्थित आहोत. 1.5 हजाराच्या संख्येने आज इथे महिला उपस्थित आहेत. आमची मागणी एकच आहे की आमचा उमेद अभियान हा स्वतंत्र विभाग म्हणून घोषित करावा आणि आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांना शासकीय सेवेमध्ये रुजू करावं ही आमची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावी ही विनंती. आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला व कर्मचारी संघटना एकत्र मोर्चा घेऊन आलेलो आहोत.
जो आम्ही याच्या आधी दोन वेळा आझाद मैदानावर आम्ही गेलो होतो तो आमचा सक्सेस न झाल्यामुळे आज आम्ही रत्नागिरीमध्ये आमरण उपोषण म्हणून आज एक दिवसाचं मोर्चा काढलेला आहे. त्यासाठी आमची मागणी आहे की आमचे जे आमचं जे उमेद अभियान आहे ते कायमस्वरूपी केलं पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे जी त्या मान्य करावी अशी आमची शासनाला विनंती आहे. आणि त्या आमच्या कर्मचारी आहेत जे त्यांनाही कायमस्वरूपी ICRP जे आम्ही कर्मचारी आहोत त्यांना पण या अभियानात कायमस्वरूपी करावं अशी आमची विनंती आहे. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन हुनरवेली गावाजवळील जंगलात बिबट्याचा अंधारातील काळोखात मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळालंय. बिबट्याची जंगल सवारी रस्त्याने जात असलेल्या वाहन चालकांच्या कॅमेरात कैद झाली आहे. श्रीवर्धन मधील नागरिकांना बिबट्याचं सातत्याने दर्शन होत असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले तर वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील कोलथे गावात गावभेट बैठकीचा कार्यक्रम किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील जनतेने जी कामे दिली आहेत ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर असून तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय त्याला तडा जाऊ देणार नाही असं प्रतिपादन यावेळी किरण सामंत यांनी केलंय. तर शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना लाभ मिळवून द्या, तुम्ही माझ्या पाठीशी आहात याची मला खात्री आहे असंही ते यावेळी म्हणालेत. यावेळी राजू कुरु तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई वसंत घडशी यांच्यासहित कोलथे गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून काल मिरवणूक काढत वाजत गाजत भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आलाय. शहरात सायंकाळी 5 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी एकाच रंगाचे कुर्ते डोक्यावर फेटे तर महिला कर्मचाऱ्यांनी देखील एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पोलीस कर्मचाऱ्यांसह गणेशभक्तांनी उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिलाय. बातमीपत्रात इथेच थांबतोय. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.